हेलो फ्रेंड्स, कसे आहात? मजे छान। ज्योत्स्नाच क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। रोज रोज पाठ अभ्यासने प्रश्नोत्तरे पाठ करून तुम्ही कंटाळलात ना, मग आजचा व्हिडिओ फक्त खेळता खेळता ऐकत राहा। आज आपण 40 विरुद्धार्थी शब्द शिकूया। इयत्ता 5वी विषय मराठी। पाठांची नावं आहेत माहेर, अरण्यलिपी, प्रियबाई, जनाई, रंगजादूचे पेटीमधले। या 5 पाठातील म्हणजेच 3 धडे व 2 कविता यातील विरुद्धार्थी शब्द अभ्यासायचे आहेत। परंतु थोडासा बुद्धीला ताण देण्याकरिता म्हणजेच तुमची स्मरणशक्ती वाढण्याकरिता विरुद्धार्थी शब्द नेहमीच्या सरळ पद्धतीने न देता जरा उलट पद्धतीने दिले आहेत। जसे आनंद, दुःख अशा पद्धतीने पाठ केलेले विरुद्धार्थी शब्द लिहिताना तुम्हाला जर उलट पद्धतीने विचारला गेला, जसे दुःख दिला आणि दुःखाचा विरुद्धार्थी शब्द लिहिताना आनंद शब्द आठवायला तुम्हाला थोडा वेळ लागत असतो, तर मग हा वेळ वाचविण्यासाठी आणि आपल्याला झटपट उत्तरं लिहिता येण्यासाठी तुम्हाला मी उलट पद्धतीने शब्द लिहिले आहेत। ते तुम्ही पाठ केल्यास तुमची स्मरणशक्ती तर वाढेलच आणि तार्किक क्षमताही वाढत असते। तर चला मग हे 40 शब्द एकदा ऐका आणि नंतर पाटीवर किंवा वहीवर न पाहता लिहून पहा। 40 पैकी किती शब्द तुम्हाला आठवतात ते पहा आणि पुन्हा 40 शब्द वाचा आणि पुन्हा लिहा। अशी क्रिया करीत राहा। 40च्या 40 शब्द लिहिता येतात का ते पहा। स्वतःच तुम्ही हा प्रयोग करून बघा। मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिले 10 शब्द बघूया। वाईट, चांगला, सासर, माहेर, चिकन, खडबडीत, नाराज, खुश, वन्य, पाळीव, शिळे, ताजे, अस्पष्ट, स्पष्ट, कडक, नरम, अनेक, एक, कुरूप, सुंदर, अशा पद्धतीने 10 शब्द लिहायचे। पुढचे 10, दुःख, आनंद, पुढचा, मागचा, घेणे, देणे, रुंदी, लांबी, बाहेर, आत, जंगली, मांसाळलेला, ओबडधोबड, सुबक, कोरडे, ओले, मोठा, लहान, दूर, जवळ। पुढचे 10 शब्द लिहिले। आता त्याच्या पुढचे बघा। जास्त, कमी, मागील, पुढील, इकडे, तिकडे, दुकटी, एकटी, शिकणे, शिकवणे, वाकडे, सरळ, आले, गेले, निराधार, आधार, अंधार, प्रकाश, खाली, वर, अशा पद्धतीने हे 10 शब्द लिहायचे। पुढचे 10 शब्द बघा। मागे, पुढे, सावली, ऊन, नसणे, असणे, पांढरा, काळा, अस्वच्छ, स्वच्छ, तुमचे, आमचे, नंतर, आता, पुढती, मागती, तोडणे, जोडणे, शत्रू, मित्र, अशा पद्धतीने आपण 40 विरुद्धार्थी शब्द अभ्यासले आहेत। तुम्ही विद्यार्थी मित्रांनी हे शब्द पुन्हा पुन्हा लिहून पाठ करायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा। तसेच तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स करून विचारू शकतात। व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील भाग ऐकण्यासाठी, नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील भाग पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती अवश्य पाहावी। पुढच्या भागात आपण वाक्प्रचार अभ्यासूया। व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद।